एक महत्वाची गोष्ट तुम्हा सर्वांना सांगावीशी वाटते, ती म्हणजे टुनीला तुम्ही ओळखताच, माझ्या बऱ्यापैकी व्लॉगमध्ये तुम्ही टुनीला बघितलं आहे, आणि जे हा व्लॉग नव्याने बघताय त्यांच्यासाठी सांगते की टुनी आमची कुत्री आहे, ती आमच्याकडे आणि आमच्या शेजारी करमरकर म्हणून राहतात, तर दोन्ही घरांमध्ये तिचा वावर असतो. सकाळी फिरायला जाते, दुपारी कळायला त्यांच्याकडे असते जेवायला, कळायला आमच्याकडे, पण रात्रीचं जेवायला आणि मुक्कामी ती हमखास आमच्याकडे असते, आणि अगदी माझ्या बेडरूमला लागूनच तिथे जवळ झोपते ती घरात आतमध्ये. आणि सकाळी परत उजाडलं 6:30 की मग आम्ही तिला शिशू करायला फिरायला म्हणून दरवाजा उघडून देतो, सोडतो बाहेर, असा तिचा दिनक्रम आहे. तर भात लावणीनंतर 1-2 दिवसांमधली ही गोष्ट, एक दिवशी रात्री एक कुत्रा आहे, तिचाच मित्र आहे, तर तो आमच्या इथे वस्तीला होता, पाठीमागे चुलीच्या इथे तो झोपला होता, आणि पहाटे 4 च्या दरम्यान भुंकल्याचा आवाज आला, म्हणून आम्ही सगळेजण बघायला दिवा लावून पाठीमागे आलो जाळीच्या दरवाज्यातनं, तर तो पलीकडनं तिकडनं भुंकत होता, टुनी आली होती, टुनी आतमधनं भुंकायला लागली, तर आम्हाला काही कळेना, आम्हाला वाटलं की कदाचित टुनीसाठी म्हणूनच तो भुंकत असेल असं, म्हणून आम्ही परत आतमध्ये गेलो आणि झोपलो. 6:30 च्या दरम्यान टुनीला नेहमीसारखं बाहेर फिरायला सोडलं, आणि 7:15-7:30 करमरकर काकूंचा मला फोन आला की बिबट्याने टुनीवरती हल्ला केला म्हणून. 2 मिनिटं काहीच समजलं नाही, कारण काही वेळापूर्वीपर्यंत ती घरात झोपली होती आणि अचानक काय झालं हे, तर आम्ही सगळे घाबरलो, लगेच धावत त्यांच्या घराच्या इथे गेलो. त्यांचं घर अगदी रस्त्यालगत आहे, म्हणजे एकतर 7:30 तशी वर्दळ असते रस्त्यावरती, शाळेत जाणारी मुलं असतात किंवा पहिली एसटी येऊन गेलेली असते, गावातले लोक गुरं घेऊन जातात चरायला, त्यामुळे तशी वर्दळ असते, आणि अशा रस्त्यालगत असलेल्या घराच्या हॉलमध्ये जाऊन बिबट्याने टुनीवरती हल्ला केला, आणि त्याच्यासोबत नशीब चांगलं की तिच्यासोबत एक कुत्रा होता तिथे, आणि तो भुंका लागला जोर जोरात, घरातली लोक काय काय कामं करत होती त्यांची पाठीमागे, तर सगळा आवाज ऐकून तीही आली, आणि त्यांच्या घराच्या हॉलमध्ये टाईल्स असल्यामुळं कदाचित त्या झटापटीमध्ये नखतीची बिबट्याची जमीन नसल्यामुळे तिथे काही रुतू शकली नाही, ती सरकली असावी, त्यामुळं टुनी सटकली त्याच्या तावडीतनं, पण तिला कानाच्या खाली बरोबर गळ्याच्या इथे जी मेन नस असते तर तिथे बरोबर त्याने चावा घेतला, बरीच मोठी जखम होती. ते सगळं झाल्यानंतर आम्ही तिला घरी आणलं, आमच्या इथे तालुक्यातनं व्हेटरनरी डॉक्टरांना बोलवून घेतलं, मग ते आले, भूल देऊन ऑपरेशन केलं, टाके घातले तिला, 12 टाके घातलेत, आणि त्यानंतर अँटीरेबीजचा बूस्टर डोसही तिचा आता चालू आहे, त्यानंतर अँटीबायोटिकच्या गोळ्या चालू आहेत, आता तिची तब्येत तशी ठीक आहे, पण हा सगळा प्रकार झाल्यानंतर ती दुपारी झोपली, आणि त्यानंतर आम्ही 5 च्या अंगणामध्ये जेव्हा आलो तेव्हा सगळं असं अस्ताव्यस्त पडलेलं होतं, म्हणजे कळशी एकीकडं पडली आहे, पोती इकडची तिकडं, आणि अशी जमीन अशी उकरल्यासारखी काहीतरी दिसत होती, आणि मग आम्हाला कळलं की कदाचित 4:15 जो कुत्रा भुंकत होता तर तेव्हा बिबट्या तिथे आला असावा, म्हणून आम्ही बघायला गेलो. खरंच बिबट्याचे नखात पंजाचे असे नख अशी उमटलेली दिसत होती जमिनीमध्ये, आणि त्या कुत्र्याची होती, म्हणजे कदाचित त्या दोघांमध्येही झटापट झालेली असावी, आणि त्या सगळ्यामध्ये सेंटेक्सची काळी मोठी टाकी फुटलेली होती, त्यामुळं असा आमचा अंदाज की कदाचित त्यांच्या झटापटीमध्ये ती टाकी फुटली आणि मग त्यातनं पाणी एकदम भरलेली टाकीतनं पाणी एकदम बाहेर आलं असावं, आणि त्यामुळे दोघंही 2 दिशांना गेल्यामुळं तो कुत्रा वाचला. आणि हे सगळं झाल्यानंतर आम्ही सगळे सतर्क झालो आहोतच, टुनीची आता व्यवस्थित काळजी घेतोच आहोत आम्ही, टुनीची तब्येत आता व्यवस्थित आहे, तिचे टाके येत्या 2-3 दिवसांमध्ये काढण्यात येतील, आणि सगळेजण आता गावातले थोडे सतर्क झाले आहेत, कारण बऱ्याच गावातल्या घरांमधली मांजरं कुत्री ही बिबट्यानं नेलेली आहेत, त्यामुळे संध्याकाळी 6 नंतर बिबट्याचा वावर असल्यामुळे आम्ही गावातले असे एकटे वगैरे कुठेही जात नाही फिरायला, काळजी घेतोय. माझी तुम्हा सगळ्यांना एक विनंती आहे की तुम्ही जर असं शेताच्या जवळ राहत असाल किंवा गावाच्या जवळ तुमचं जंगल असेल तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या, त्याचबरोबर तुमची गुरं असतील तर ते गोठे पक्क्या दरवाजांनी बंद करा, जाळी मारून घ्या, किंवा शेळ्या असतील, कुत्री, मांजरं, कोंबड्या या सगळ्यांचीही तुम्ही काळजी घ्या, अशी सगळ्यांना माझी विनंती आहे. आणि आता टुनीची तब्येत छान आहे, ती फिरतीये, तर तुम्हाला टुनीची भेट घडवून देते, चला. कसं वाटतंय आता, बरं वाटतंय का? आराम केल्यावर बरं वाटतंय? जखम बरं झाली आता तुझी? झालं आता बरं होणार तू लवकर. भात लावणी होऊन 10-15 दिवस झालेले आहेत, गावातल्या बऱ्यापैकी सगळ्यांच्या भात लावण्या करून झालेल्या आहेत, आणि पावसाने चांगलाच जोर धरलेला आहे, त्यामुळं पीक मस्त छान पावसात चिंब भिजत डोलताना दिसतंय.
मी 2-3 दिवसाआड शेताकडे चक्कर मारतेस आणि बघूनच इतकं प्रसन्न वाटतं. शेताचा रंग आणि आजूबाजूचा परिसरही यामध्ये इतक्या हिरव्या रंगाच्या छटा दिसतात अगदी भूल पडते. भात लावणीचा व्लॉग तुम्ही सगळ्यांनी बघितलात आणि इतका भरभरून प्रतिसाद दिला त्याला, त्या सगळ्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे आत्ता पावसाळ्यात धबधब्यांच्या जवळ बऱ्याचशा दुर्घटना घडताना दिसून येतात, ऐकायला येतात आणि त्यामध्ये बऱ्याच लोकांनी त्यांचे प्राण गमावलेले आहेत. तर तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना माझी एक विनंती आहे की अर्थात पावसाळा आहे, पाणी बघायचा मोह आवरता येत नाही, पण तरीही अशा ठिकाणी जाताना कृपया सगळ्यांनी आपली स्वतःची काळजी घ्या. आपल्याला अंदाज येत नाही अशा ठिकाणी जाताना. आणि माझी नानी आजी मला नेहमी म्हणायची की पंचमहाभूतांशी कधी खेळ करायचा नाही, ती गोष्ट माझ्या एकदम अशी लक्षात राहिलेली आहे. त्यामुळं आपण निसर्गाचा आदर राखला पाहिजे तर निसर्ग आपलाही आदर राखेल असं मला वाटतं. तर आजच्या व्लॉगला सुरुवात करूयात. आज पावसाने थोडीशी उघडीप दिली आहे तर मी आणि मालतात्या आता घराच्या आजूबाजूच्या परिसरात रानभाजी काय काय आली आहे ते शोधायला जाणार आहोत. तर चला माझ्या बरोबर. बावळीतल्या शेताजवळ पाठीमागे तटावरती आम्ही आता आलोय. मालत्यात्यासारख्या माझ्या आधीच्या पिढीतल्या गावातल्या महिलांना रानभाज्यांची चांगलीच ओळख आहे. या रानभाज्या औषधी वनस्पती असल्यामुळं त्यांचा आहारात समावेश केल्यास आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि रानभाज्यांविषयीची माहिती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणंही गरजेचं आहे. ही आहे ही टाकळीण आहे आणि ह्याची पानं अशी शेवटी थोडी टोकदार असतात. टाकळीण खायची नाही आणि हा जो टाकळा आहे हा खायचा असतो. ह्याची पानं हे बघा गोलसर आहेत शेवटी आणि ह्याची थोडी लांबट आहे. आता आम्ही माणकीत आलोय शोधत शोधत. हा आहे कवळा. पाऊस येणारे ढग भरलेत परत, त्यामुळं पटापट आम्ही परत घराच्या जवळ जातोय. आता माणकीत आलो होतो आणि उई जिथं शेत आहे त्या मळ्यांच्या दरण भाजी होती, पण आता घरी जातो पटकन. आता कुरडू मिळाला आहे, टाकळा आणलाय आणि कवळाही आणलाय आणि आत्ता आम्ही धावत धावत घरी आलोय कारण पाऊस येईल असं वाटलं होतं. एक सर येऊन जाऊ दे आणि ती झाली की आणखीन 2-3 रानभाज्या घराच्या पाठीमागेच मिळतील असं वाटतंय. तर मग त्या शोधायला आम्ही जाऊ पाऊस येऊन गेला की. घराच्या परसावातच पाठीमागे जे रताळ्याचे वेल लावले आहेत तर रताळ्याची पानंही घ्यायची आहेत. तर आधी रताळ्याची पानं घेतो आणि त्यानंतर पाठीमागे मग आंब्याच्या झाडांच्या इकडे जातो. चवळीची पानं पण घेतली आहेत. इथं घराच्या पाठीमागेच कडिया पण मिळालाय, पण काढतो. हा
नाही हा तर तेच तोच ना मग काढू घ्यायची का ना तेवढंच आहे आता काय भारण बी काढूया ना ते नाही राह इकडे थरमरा कुठं तिकडं पूर्ण जाणे येतो करमरा थरमरा भेट थरमरा हे एक मिळालंय ह्याला बांधातलं म्हणतात भाजीतच घालायचे भारंगी पण मिळाले भारंगी तर सगळ्यात मुख्य फुलं पण आहेत छान सहा सात रानभाज्या मिळालेल्या आहेत त्या घेऊन मी घरी जाते आता बऱ्याच ठिकाणी रोवणं शोधली मी जिथे वारूळ आहे अशा ठिकाणी वगैरे पण पाऊस खूप असल्यामुळे एकही ठिकाणी रोवणं मिळाली नाहीत रोवणं म्हणजे मशरूम ज्याला गावाकडे रोवणं म्हणतात तुमच्या गावामध्ये तुम्हाला रोवणं मिळतायत का आत्ता असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रानभाज्या म्हणजे काय तर ज्या भाज्यांची लागवड केली जात नाही ज्या निसर्गत उगवून येणाऱ्या वनस्पती आहेत त्यांना रानभाज्या म्हणतात या रानभाज्या विशिष्ट कालावधीमध्ये पावसाळ्यात येतात आणि ठराविक काळासाठी असतात त्या बारमाही नसतात प्रत्येक रानभाजी ही वेगवेगळ्या ठिकाणी उगवून येते म्हणजे काही पाणथळ ठिकाणी असतात तर काही पठारावरती येतात काही बांधाला येतात काही विशिष्ट झाडाच्या बुंध्याशी येतात तर भाज्यांची अशी ठराविक ठिकाणं ठरलेली असतात आणि जी गावात राहणारी लोक आहेत ज्यांनी लहानपणापासून या भाज्या खाल्लेल्या आहेत ज्यांना पानांवरनं या भाज्या ओळखता येतात ती मंडळी ह्या भाज्या नक्की रानातनं आणू शकतात गोळा करून ह्या भाज्या पावसाळ्यात खाण्यामागचं मुख्य कारण असं की पावसाळ्यात हवा दमट असते पाणी बदल झालेला असतो त्यामुळे रोगजंतूंना अगदी पोषक हवामान असतं आत्ताच आणि त्यामुळे आपलं पोट हमखास बिघडतं या कालावधीमध्ये तर निसर्गाने केलेली ही सोय आहे हे एक औषध आहे ह्याच्यामध्ये औषधी गुणधर्म असतात खनिज असतात त्यामुळे या रानभाज्यांची भाजी पावसाळ्यात आपण आवर्जून खाल्ली पाहिजे असं मला वाटतं हे कुरडू हा टाकळा ही भारंगी हा कवळा हे रानातलं किंवा बांधाचं हा कडिया ही चवळी आणि हे रताळ या खुडलेल्या रानभाज्या आता मी स्वच्छ धुवून घेते कारण काही काही भाज्या ह्या बांधाच्या कडेनं होत्या थोडा चिखल लागला होता तर आता स्वच्छ धुवून घेते आणि ह्याची आता भाजी करूया भाजी चुलीवरती करायची असल्यामुळं कढईला राखेचं लेवण लावून घेते या रानभाज्या मी चिरून घेते आता खूपही बारीक नाही चिरायच्या आहेत कारण त्या एकदा वाफवून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि त्यानंतर मग फोडणीला टाकायच्या आहेत वाफवून यासाठी घ्यायच्या कारण काही वेळेला काही भाज्या थोड्या कडवट असतात म्हणजे भारंगीची पानं वगैरे थोडीशी कडू असतात त्यामुळे एकदा वाफवून घेतली की मग तो कडवटपणा निघून जातो त्यांचा आणि मग बाकी भाजी पण कडू होत नाही त्यामुळे तर सगळी चिरून घेते आणि मग कढईमध्ये आपण पाण्यात वाफवून घेऊया कढई मी ठेवतेय चुलीवरती आणि ह्याच्यामध्ये पाणी उकळायला ठेवणार आहे या भाजीसाठी दोन कांदे घेतलेत तीन चार लसणाच्या पाकळ्या दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात ह्यामध्ये तुम्ही ओलं खोबरं किंवा अर्धवट कुटलेले शेंगदाणे पण घालू शकता
माझं भाकरीचं पीठ मळून होईपर्यंत आईनं उकळी आलेल्या पाण्यात भाजी घालून ठेवली आहे. गरम पाण्यामध्ये घातल्यानंतर 1-2 मिनिटांमध्ये भाजीला चांगली वाफ आली आणि त्यानंतर आता ही भाजी चाळणीमध्ये काढून घेते आणि निथळत ठेवणार. मोहरी, कारळे, हिंग, थोडी हळद, आता थोडीच घालते म्हणजे करपायला नको, हिरव्या मिरच्या घालते. आणि नको तो चांगला पेटलाय त्यामुळे लगेच कांदाही घालून घेतलाय. चुलीवरती कोणताही पदार्थ केला की त्या पदार्थाला एक वेगळा स्वाद येतो, त्याची चव आपण गॅसवरती बनवलेल्या पदार्थाला येत नाही. कांदा खूप ब्राऊन करायचा नाहीये, थोडा ओलसर असेल तेव्हाच ही भाजी घालायची आहे, ज्यामुळे भाजी थोडी नरम होते. कांदा जेव्हा ओलसर असतो तेव्हा चांगली मऊ शिजते भाजी. तर आता मी भाजी घालते याच्यामध्ये. भाजीमध्ये अर्धवट कुटलेले शेंगदाणे घातले, तुम्ही याऐवजी भिजवलेली डाळही घालू शकता. भाजी होत आली आहे. आता मला ह्या 8 रानभाज्या मिळाल्या इथे, पण अशा अजून भरपूर आहेत, म्हणजे कोचिंदा कांदा, फोडशी, थर्मळ अशा आहेत बऱ्याच, पण मला आता त्या मिळाल्या नाही. जेवढ्या मिळाल्या त्यांची भाजी केली आहे. तुम्ही रानभाज्यांची भाजी खाल्ली आहेत का? तुम्हाला आवडली का चव? आणि ह्या 8 भाज्या सोडून तुम्हाला आणखीन कोणत्या कोणत्या भाज्यांची नावं माहिती आहेत ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भाजी शिजलेली आहे त्यामुळे मी आता लाकडं पाठीमागे सरकवून ठेवते थोडी आणि कढई उतरवते. पाऊस जोरात यायला लागलाय, आता लाईटही गेलेले आहेत. असं बऱ्याचदा होतं की पाऊस जरा जरी यायला लागला, वारं सुटलं की लगेच लाईट जातात आमच्या इकडचे. आणि त्यामुळे काय होतं, माझ्या आत्याच्याकडे वायफायचं कनेक्शन आहे जिथून मी माझे ब्लॉग अपलोड करते, पण पावसाळ्यात बऱ्याचदा ती केबल जी आहे वायफायची, तर ती सुद्धा झाडं पडून काहीतरी होऊन ब्रेक होते मध्येच आणि कनेक्टिव्हिटी जाते. त्यामुळे मला तालुक्याला ब्लॉग अपलोड करायला जावं लागतं कितीही पाऊस असला तरी. आत्ताचा जो रिसेंट ब्लॉग होता माझा गुरुपौर्णिमेचा, तो व्हिडिओ अपलोड करायलाही मला भर पावसात तालुक्याला जावं लागलं, पण त्यामुळे असं होतं की इतकं लांब जाणं, खूप पाऊस असला की थोडं रिस्की असतं. त्यामुळे ब्लॉगही या महिन्यामध्ये पावसाळ्यात थोडेसे कमी येत आहेत, त्याचं कारण हेही आहे.
आठ रानभाज्यांची भाजी, भाकरी, दही, कांदा आणि आईने मस्त ठेचा बनवलाय कोथिंबीर, मिरची आणि लसूण घालून. असा झकास मेनू आहे आत्ताचा. आजकाल आपण सगळ्या भाज्या सगळ्या सीझनमध्ये खातो कारण त्या मार्केटमध्ये अवेलेबल होतात. त्या भाज्या रासायनिक प्रक्रियेद्वारे पिकवल्या जातात म्हणून त्या आपल्याला सहज कुठल्याही सीझनला मिळतात. पण खरं तर ज्या सीझनला ज्या भाज्या पिकतात, ज्या प्रांतामध्ये होतात, तर अशा सीझनल भाज्या आपण आपल्या आहारामध्ये समाविष्ट केल्या पाहिजेत. त्या आपल्या आरोग्यासाठी खरंच फायदेशीर असतात असं मला वाटतं. चांगली आहे, बरी आहे का? मस्त आहे. आपण तांदळी किंवा लाल माठाची भाजी करून खातो ना, त्या जवळपास जाणारी चव आहे. पण रानभाजी तसा वेगळा काहीतरी स्वादही आहे त्याच्यामध्ये. आणि एक भाजी कुठली तरी थोडीशी आडूकही लागते पण ओव्हरऑल मस्त चव आहे. आणि चुलीवरती केल्यामुळे त्याचा आणखीन असा एक छान स्वाद, खमंगपणा आलाय त्याला मस्त. तुम्ही रानभाजी नक्की एकदा तरी खाऊन बघाच. जब जानकी